रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघता? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. मोखाडा नगरपंचायत ही विकासात्मक दृष्ट्या अतिशय वेगाने पुढे जात असून आज घनकचरा प्रकल्प, स्वतःची नवीन पाणी पुरवठा योजना, रुग्णवाहिका, विकासाचा शाश्वत आराखडा अशा राज्यातील सर्व नवीन पंचायतीपेक्षा तब्बल 8 अशी कामे, त्यात नगरपंचायत अव्वल क्रमांकावर आहे. मात्र याचा अभिमान बाळगताना मला सांगावंसं वाटतं की या सर्व कामाचे श्रेय आणि आम्ही हे सर्व करू शकलो ते फक्त माझ्या मोखाडावासियांच्या सहकार्यामुळेच. कारण जागांवर आरक्षण टाकताना अनेक नगरपंचायती विरोधात मोठमोठे मोर्चे निघाले. विरोध झाला मात्र आमच्या कार्यालयात कोणी साधा अर्जही दाखल केला नाही. यामुळे मी सर्व मोखाडा शहरवासियांचा आभारी आहे असे प्रतिपादन मोखाडा नगरपंचायतचे नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वर्गीय वामनराव पाटील सभागृह आणि स्वर्गीय रामचंद्र धरणे उद्यान या दोन कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आमदार सुनील भुसारा यांनी त्यांनी केलेल्या विकास कामांचे वाचन करत या भागाचा विकास करताना आम्ही कधीही पक्षमध्ये आणला नाही. कोणी चांगले काम करत असेल तर नेहमी त्याला पाठिंबा देऊन मदतच करतो. मुळात राज्यकर्त्यांनीही निधी देताना कोण सत्तेत कोण विरोधात न बघता लोक आपले आहेत, सर्वसामान्य जनता आपली आहे हे पाहणे आवश्यक आहे. मोखाडा विक्रमगड बसस्थानकासाठी निधी मंजूर आहे. जागेचा प्रश्न सुटला की काम सुरू होईल. येथील पोलीस स्टेशन इमारत, पंचायत समिती इमारत यांचा कायापालट लवकरच होणार आहे असेही भुसारा यांनी सांगितले. यावेळी उपसभापती प्रदीप वाघ यांनी नगराध्यक्ष अमोल पाटील हे पक्षीय स्तरावर आणि मैत्री जपतानाही अतिशय संवेदनशील माणूस असून एखाद्या कामाचा पाठपुरावा करून ते तडीस नेण्यास त्यांची खासियत आहे. तर नगरसेवक प्रमोद कोठेकर यांनी सुरुवातीला नगरपंचायत कार्यालयात बसायला सुद्धा जागा नव्हती, खुर्ची नव्हती. आज त्याच नगरपंचायतीने आम्ही सर्वांनी अतिशय सुंदर नगरपंचायत केली असून अनेक विकास कामे हाती घेतली आहेत. यावेळी सर्व नगरसेवक, तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, व्यापारी, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी रघुनाथ गांगुर्डे, मुखाडा, पालघर. बघा, ग्रामीण भागातली आदिवासी वनपंचायत असेल, म्हणजे अण्णांनी सांगितलं कार्यालय बसायला आम्हाला खुर्च्या नव्हत्या,